एका गावात एक नवरा बायको राहत असतात नवऱ्याचा कायम बायकोवर संशय असतो की बायकोचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बायकोचं कुठंतरी एक आणखी एक अफेअर आहे ती नवऱ्याला जीव तोडून समजावून सांगत असते की माझं कोणतंही अफेअर नाही आहे आणि काही नाही आहे पण नवरा ऐकायला तयार नसतो नवरा म्हणतो बायको त्याला बोलती की तुम्ही माझ्यावर संशय घेताना तर आपण यातनं काहीतरी मार पोड्या तर नवरा म्हणते काय मार काढायचा तुम्ही म्हणाल तो मार्ग मला मान्य आहे ठीक आहे आपण हे गाव सोडूनच जाऊया नवरा म्हणतोय गाव सोडून जाऊया म्हणते ठीक आहे ज्या वेळेला दुसऱ्या गावाला जायला निघतात त्यावेळी चुलीतले तीन दगड बायको उचलते आणि दगड घेऊन जा लागते तर नवरा म्हणते हे तू काय करतोस हे तू काय करायला तर बायको उत्तरते त्या गावात आता आपल्याला नवीन चूल बांधायला लागणार मग दगड नको का घेऊन जायला मग नवरा म्हणतो की अगं त्या गावात काय दगड नसतील हसतो नवरा तर त्यावेळी बायको पण हसून उत्तर देते मग त्या गावात काय परपुरुष नसतील प्रत्येकाच्या जीवनात एक श्रीकृष्ण हवा एक सका हवा तुम्ही म्हणाल प्रत्येकाच्या जीवनात एक श्रीकृष्ण हवा हो तो कोणत्याही रूपाने येईल तो तुमच्यापेक्षा वयानं लहान असेल किंवा तुमच्यापेक्षा वयानं मोठा असेल ती स्त्री असेल तो पुरुष असेल तो तुमचे काका असतील तुमचे मामा असतील तुमचे आई वडील असतील किंवा तुमचा मुलगा असेल पण वेळोवेळेला तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्या पाठीवर एक थाप टाकणारा हा असा श्रीकृष्ण तुम्हाला हवाच श्रीकृष्ण मग त्याचं रूप कुठलं तो तुमच्या जीवनात का हवा ज्या ज्या वेळेला अडचण येतील त्यावेळी तो तुमच्यावर उभा राहिलच पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला माणसांची माणसांनी कसं वागायचं एखाद्या व्यक्तीशी आपण कसं वालायचं हे शिकवायचं असेल तर तो श्रीकृष्ण तुम्हाला नक्कीच हवा नमस्कार मी समीर मोहिते राधेय राधेय माझं शिक्षण मी एक सिव्हिल इंजिनियर आहे त्यानंतर मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केला देवकृपेनं परमेश्वर कृपेनं म्हणा किंवा अल्ला कृपेनं म्हणा जगातल्या बऱ्याच देशात मला फिरायचा एक मोका या उपरवाल्यानं मला दिला वयाच्या एकविसाव्या वर्षी मी काही धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली हे जिजन म्हणजे माझी आई एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती त्यामुळं ती मला घरात नेहमी पुस्तक आणून टाकायची ज्या वेळेला मुलं राजा राणीची गोष्ट वाचायला लागली त्यावेळी मी कथा कादंबऱ्या वाचायला होतो ज्या वेळेला लोक कथा कादंबऱ्या वाचायला लागली त्यावेळेला मी अगदी सत्यक प्रयोग महात्मा गांधींचं सत्यक प्रयोगपासून ते अडॉल्फ हिटलरचं माइंड काम म्हणजे दोन्ही विजातीय ध्रुव एक हिंसेचा पुजारी एक अहिंसेचा पुजारी हेही माझ्या वाचनात आलं नंतर असंच एकदा बसलो असताना एक मला कोणती एक बायबलची प्रत दात आणून दिली हिंदू असल्यामुळं भगवद्गीता सगळे धर्मग्रंथ वाचलेच होते म्हणलं आता बाकीच्या धर्माचा पण अभ्यास करूया म्हणून पहिला वाचलं बायबल त्यातलं वाचलं नवा करार मग जुना करार मग वाचलं मला कुरान वाचावं मग मी कुरान वाचलं त्यानंतर मी जेननिझम बुद्धिनिझम ह्या सर्वांचा अभ्यास केला ज्या ज्या विविध देशात फिरलो त्यापैकी बुद्धीनिर्ण देशात पण मी जास्तीत जास्त फिरलो त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या जगात दुसरं काही नाही आहे फक्त आणि फक्त जगाला प्रेम आरपावे सगळे धर्म हेच सांगतात सर्व देव हेच सांगतात जगाला प्रेम आरपावे आणि म्हणूनच मी तुमच्या तुमच्यासमोर एक विषय घेऊन आलेला आहे प्रेम प्रेम आणि ह्या प्रेम इशावरतीच मला आपल्याशी बोलाय प्रेम प्रेम म्हणजे काय असतं बऱ्याच कवितेनी बऱ्याच कविता कविता करणाऱ्या कविताकारांनी कवीट यावर बरंच काय काय सांगितलेलं आहे त्यामुळे मला त्यावरती तुमच्याशी नाही बोलायचं आहे पण आजकाल जे रिलेशन चाललंय परवाच माझ्या एक वकील मित्रांनी मला सांगितलं लग्न झालं तिसऱ्या दिवशी डिवोर्स लग्न झालं तेराव्या तेरा दिवशी डिवोर्स हे काय प्रकार चाललंय तुम्ही एकमेकांना समजायला तुम्हाला कमीत कमी दोन तीन महिन्यात जायला पाहिजेत तुम्ही तीन दिवसात डिवोर्स घेता म्हणजे तुम्ही एकमेला ओळखत पण नाही मग एवढ्या तुमच्यात आरोगणनेस किंवा मी पणा आलाय कुठून तो मी पणाच आपल्याला काढायचा आहे आणि म्हणूनच मला जे काही श्रीकृष्णाने सांगितलं किंवा जे काही मी धर्मग्रंथ वाचले त्यातून जे मला सार कळालं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिली गोष्ट रिलेशन रिलेशन म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे गरज नाही की तुमचं नवरा बायकोचं नातं असावं प्रेम म्हणजे गरज नाही की ते मित्र मैत्रिणीचं नातं असावं प्रेम म्हणजे गरज नाही की प्रियकर प्रेसीचं नातं असावं कुठलंही नातं आहे ज्या नात्यात प्रेम आहे तिथं श्रीकृष्ण आहे तिथं राधा आहे आणि मग प्रत्येकजण म्हणतंय काय प्रत्येकाचा एक शब्द ठरलेला आहे हे काही नवीन शब्द आज ह्या समाजात आलेले आहेत ब्रेकअप मूव ऑन अरे पण हे ब्रेकअप होते का मूव ऑन होते का मूव ऑन का करायचं ब्रेकअप का करायचं ह्याच्याबद्दल कोणीच विचार करत नाहीये पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पार्टनर असेल जो तुमचा मित्र असेल किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा तुमचा प्रियकर असेल किंवा तुमची प्रेसी असेल तुमची पत्नी असेल तुम्ही पती असाल ब्रेकअपचा अर्थ काय ब्रेकअप होतो तो प्रामुख्यानं दोन गोष्टीमुळं एक म्हणजे संशयवृत्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे इगोस्टिकपणा म्हणजे मी मी असं म्हणलं तर मी काय करणार मला मी म्हणेल तेच व्हायला पाहिजे हा इगो थोडा सोडायला पाहिजे पहिल्या गोष्टी मी पहिल्या पॉईंटवर येतो म्हणजे तुमचा संशयपणा एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो एका गावात एक नवरा बायको राहत असतात नवऱ्याचा कायम बायकोवर संशय असतो की बायकोचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बायकोचं कुठंतरी एक आणखी एक अफेअर आहे ती नवऱ्याला जीव तोडून समजावून सांगत असते की माझं कोणतंही अफेर नाही आहे आणि काही नाही आहे पण नवरा ऐकायला तयार नसतो नवरा म्हणतो बायको त्याला बोलती की तुम्ही माझ्यावर संशय घेताना तर आपण यातनं काहीतरी मार कोड्या तर नवरा म्हणते काय मार काढायचा तुम्ही म्हणाल तो मार्ग मला मान्य आहे ठीक आहे आपण हे गाव सोडूनच जाऊया नवरा म्हणतोय गाव सोडून जाऊया बायको म्हणते ठीक आहे ज्या वेळेला दुसऱ्या गावाला जायला निघतात त्यावेळी चुलीतले तीन दगड बायको उचलते आणि दगड घेऊन जावं लागते तर नवरा म्हणते हे तू काय करतोस हे तू काय करायला लेस तर बायको उत्तरते त्या गावात आता आपल्याला नवीन चूल बांधायला येणार मग दगड नको का घेऊन जायला मग नवरा म्हणतो की अगं त्या गावात काय दगड नसतील हसतो नवरा हो तर त्यावेळी बायको पण हसून उत्तर देते मग त्या गावात काय परपुरुष नसतील मला जर का प्रेमच प्रकरण बाहेर करायचं आहे तर ते मी तिथेही करू शकते इथेही करू शकते म्हणजे थोडक्यात तुम्ही पहिल्यांदा पहिली गोष्ट समजून घ्या की तुमच्या पार्टनरवर तुमच्या भागीदारावर तुम्ही पहिल्यांदा ठेवायचा आहे तो विश्वास आणि हा विश्वास खूप महत्वाचा हो आहे त्यानंतर विषय येतो तो नात्यांचा नात्या गोत्यांचा मी बऱ्याच जणांना असं बघितलं की लोक प्रा मोठ्या प्रौढीने सांगतात तेरा वर्ष झालो माझ्या भावाच्या घराची पायरी चढलो नाही तुम्हाला काय बक्षीस द्यायला हवंय दुसरा कोण तर सांगतोय की माझ्या मुलीने लव्ह मॅरेज केलं मी तिचं आयुष्यभर मरेस तोपर्यंत तोंड बघणार नाही तुम्हाला काय महत्वाचं आहे तुम्हाला महत्वाची तुमची माणसं आहे जी जिवाळी जी तुमची माझी आहे ती माणसं महत्वाची आहेत ती समाज महत्वाची आहे ह्यातला पण एक तुम्हाला मी विनोदाचा भाग सांगतो आम्ही ज्यावेळी तरुण होतो त्यावेळेला माझ्या एका मित्रानं लव्ह मॅरेज केलं त्यावेळी लव्ह मॅरेज म्हणजे खूप मोठा घन विषय होता लव्ह मॅरेज केल्यानंतर आम्ही त्याच्या घरी गेलो तर त्याच्या त्यावेळी मला आई वडिलांनी समजावून सांगितलं की अरे पही पाहुणे काय म्हणतील समीर तुम्हाला समजावून सांगायला लाईस पण पहि पाहुणे काय म्हणतील माझे शेजारी पाजारी काय म्हणतील माझी मित्रमैत्रिणी मला काय म्हणतील मा तुझ्या मुलानं आंतरजातीय विवाह केला पण त्यानंतर तुम्हाला जोक सांगतो लग्नात पहिला सगळे मित्रमैत्रिणी आले होते ज्यावेळी त्यांना मुलगा झाला त्यावेळेला सगळे पै पाहुणे आले सगळे शेजारी पाजारी आले पण आई वडील मात्र अजूनही घरातच पडले नातं काय करायचं आहे कुणाकरता जगायचं आहे हे पहिलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आपलं नातं काय आपल्याला कोण गरजेचं आहे एक लक्षात ठेवा हा जो आपण आता व्हिडिओ करतो आहे त्या व्हिडिओतून एक जरी गोष्ट साध्य झाली की एक जरी तुटलेलं दिल एकत्र आलं तर हा व्हिडिओ खूप चांगला असेल असं मला वाटतं मला त्यावरती तुमच्याशी नाही बोलायचं आहे पण आजकाल जे रिलेशन चाललं आहे परवाच माझ्या एक वकील मित्रांनी मला सांगितलं लग्न झालं तिसऱ्या दिवशी डिवोर्स लग्न झालं तेराव्या दिवशी डिवोर्स हे काय प्रकार चाललं आहे तुम्ही एकमेकाला समजायला तुम्हाला कमीत कमी दोन तीन महिने जायला पाहिजेत तुम्ही तीन दिवसात डिवोर्स घेता म्हणजे तुम्ही एक मला ओळखत पण नाही मग एवढ्या तुमच्यात आयरोगणनेस किंवा मी पणा आलाय कुठून तो मी पणाच आपल्याला काढायचा आहे आणि म्हणूनच मला जे काही श्रीकृष्णाने सांगितलं किंवा जे काही मी धर्मग्रंथ वाचले त्यातून जे मला सार कळालं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिली गोष्ट रिलेशन रिलेशन म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे गरज नाही की तुमचं नवरा बायकोचं नातं असावं प्रेम म्हणजे गरज नाही की ते मैत्रमैत्रिणीचं नातं असावं प्रेम म्हणजे गरज नाही की प्रियकर प्रेसीचं नातं असावं कुठलंही नातं आहे ज्या नात्यात प्रेम आहे तिथं श्रीकृष्ण आहे तिथं राधा आहे काही दिवसापूर्वी मला माहिती आहे तुझं एक प्रश्न विचारला होतास की मामा प्रेम प्रेम म्हणजे नेमकं काय असतं तुझ्या दृष्टीनं प्रेमाची डेफिनेशन काय त्यावेळी मी तिला उत्तर दिलं डिवोट मीन्स लो डिवोशन मीन्स लो जी व्यक्ती स्वतःचा इगो सोडून स्वतःचा सो वेळप्रसंगी सोडून स्वतःचा मीपणा सोडून तुमच्याकरता तुमच्या नात्याकरता जो कमीपणा घ्यायला मागं पडत नाही तोच तुमच्यावरती खरं प्रेम करतो त्याचाच म्हणतात डिवोशन मीन्स लव, किंवा डिवोट मीन्स लव? त्याग त्याग म्हणजे प्रेम आहे असं श्रीकृष्णाने भगवतीतेत सांगितलंय श्रीकृष्णाला माहिती होतं राधा कधीही त्यांना मिळणार नाहीये ते तर सोरज्ञानी होते त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी राधेवरती कधी प्रेम कमी केलं असं घडलं नाही आणि राधेलाही त्यांनी सांगितलं होतं की तुझं माझं लग्न होणार नाही म्हणून राधेने तिच्यावरती प्रेम केलं नाही असं कधी घडलं नाही म्हणूनच आपण त्यांचं आज जगात सगळ्याकडे उदाहरण दिलं जातं की प्रेम असावं ते राधाकृष्णासारखं असावं पण आजकालच्या काळात काय चाललंय जरा काय झालं की ब्रेकअप जरा काय झालं की मुवन हा पिक्चरमध्ये गाणी पण दाखवली जातात मेरे सह्याजी से आज महिने ब्रेकअप कर दिया वाव पूर्वीच्या काळात असं काय नव्हतं ब्रेकअप म्हणजे काय कशा करता ब्रेकअप आता ब्रेकअपची काही तुम्हाला छोटी छोटी उदाहरण देतो तुम्ही सगळे तरुण आहात ब्रेकअप कशा करता एक मुलगा एका मुलीला दोघांचं प्रेम होतं दोन तीन वर्ष दोघं एकत्र का मस्त मजित्रात होते लग्न करायचाही त्यांनी निर्णय घेतला होता अचानक काय झालं मुलगी म्हणली मुलाला की आज मला मूवी बघायला जायचं आज जाऊया तो म्हणा माझाच काम आहे आपण तीच मूवी उद्या बघूया बस ब्रेकअप हे कारण होऊ शकते ब्रेकअप करता मी त्याला बोलवलं तो आला नाही ब्रेकअप काय ब्रेकअप आहे म्हणजे असं गरज नाही आहे की तुम्ही लग्न करणारा की प्रेम आहे मैत्री मैत्रिणींमध्ये मित्र सुद्धा ब्रेकअप कोण काय बोललं नाही आता माझ्याही काही मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणीशी चर्चा करताना मला एक गोष्ट अशी कळून आली की दोन मैत्रिणींचं म्हणजे ब्रेकअप झालं मी तिला जाऊन विचारलं असं काय झालं नाही काहीच नाही झालं मी कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करतो नाही असं काहीच घडलं नाही अरे मग तुम्ही एकमेकडे येत नाही नाही असं काही नाही म्हणजे ते ऍक्सेप्ट पण करायला त्याने की त्यांनी ब्रेकअप केले बरं या ब्रेकअपचं कारण काय तर दुसरा कोणतरी मुलगा म्हणला म्हणे की तो असं ती तुला असं बोलली किंवा दुसरी मुलगी बोलली की तो तुला असं बोलला हे ब्रेकअप होऊ शकते एवढं छोटं आणि एवढं दुर्मिळ तुमचं नातं आहे एवढं चांगलं नातं आहे ते तुम्ही जेवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तोडू शकताय मला एक गोष्टच पडत नाही आहे तुम्हाला जर का खरं सांगतो जर का तुम्हाला कॉन्व्हर्सेशन इज अ राईट की फॉर एनी रिलेशनशिप तुम्ही जर का एकमाशी बोललाच नाहीत तुम्ही मन मोकळेपणानं बोललाच नाही तर तुम्हाला कसं कळणार आहे त्यामुळे माझं असं मला असं वाटतंय की प्रत्येकानं एकमेकाला बोलायची एक, एक संधी नक्की दिली पाहिजे जर का तुम्ही बोललाच नाही तर तुम्हाला कळणार कसं की त्यांच्या मनात काय तुम्ही जर का मोकळेपणानं बोललात की बाबा ठीक आहे कदाचित तुमच्या दोघांच्यात भांडणं व्हावीत म्हणूनही काही लोक प्रयत्न करत असतील आता परवाच एका रिलेशनमध्ये मी बघितलं की त्या व्यक्तींशी काही व्यक्ती चांगल्या वागत होत्या त्या चांगल्या व्यक्तीला त्यांनी दोन मिनिटात बाजूला केलं कशा करता तर समाज पै पाहुणे मित्रमैत्रिणी पण ज्यावेळी मी त्यांना एक प्रश्न विचारला की ठीक आहे तुम्ही यांना आज बाजूला काढलंत आई तुम्ही यांना आज बाजूला काढलंत तुम्हाला दुःख नाही झालं हो भरपूर दुःख झालं पण लोक काय म्हणतील मी त्यांना एक प्रश्न विचारला ज्या जै, ज्यावेळी तुमच्या घरात अडचणीत होत्या त्यावेळी हा कोण उभारत होता हाच मुलगा उभारत होता ना त्यावेळी तुम्ही कधी त्याला म्हणलात की तू माझा नाहीस किंवा तू माझा नाही आहेस की तू दुसरा आहेस असं कधी म्हणलं नाही मग आता तुम्हाला नेमकं काय झाले तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा पुढ्यात बसा बोला डिस्कस करा त्यात तुम्हाला कळेल की छोटीशी गोष्ट आहे छोट्या छोट्याशा करता ब्रेकअप करायची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे मूव ऑन करायच्या आधी आपल्या पार्टनरला आपल्या मित्राला जे कोण असतील त्यांना एक संधी द्या तुम्हाला स्पेस हवा आहे स्पेस घ्या किती दिवसात स्पेस पाहिजे पंधरा दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर पण महिन्याच्यापेक्षा जास्त स्पेस घेऊ नका कारण माझं तुम्हाला एक असं म्हणणं आहे एखाद्या माणसाचा हात फ्रॅक्चर झाला वेळच्या वेळी जर का त्याचं पॅ प्लॅस्टर प्लॅस्टर घातलं तर त्याचा हात कवर होईल वेळच्या वेळी त्याला उपचार केले तर त्याचा हात व्यवस्थित परत होईल जर का तुम्ही तीन महिन्यानंतर जर का तुम्हाला असं वाटलं की त्याच्यावर आपण उपचार करू तोपर्यंत त्याचा हात कायमस्वरूपी निकामा झाला असेल तसंच तसंच तुमचं नातं सुद्धा कायमस्वरूपी निकामी होईल तेव्हा इतकी स्पेस घेऊ नका दुसरा पुढचा माणूस काय म्हणतोय त्याला मूव ऑन करायच्या आधी बोलायची संधी द्या त्याच्याशी बोला, बोला पळपुटेपणा करू नका एखाद्या व्यक्तीचा फोन न उचलणं किंवा एखाद्या व्यक्तीला अवॉइड करणं असा पळपुटेपणा करू नका फुड्यात बसा प्रॉब्लेम एकशे एक टक्के सॉल्व्ह होतात हा माझा अनुभव आहे आणि याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय फुड्यात बसा बोला मित्र असेल मैत्रीण असेल पुढ्यात बसा बोला कॉन्व्हर्सेशन इज द बेस्ट पॉईंट तुम्ही जर का कॉन्व्हर्सेशन केलात एकमाशी बोललात तर तुमचे कदाचित तुम्हाला असं वाटेल अरे हे काहीच नव्हतं एवढ्या छोट्याशा कारणाकरता आपण एक मला सोडतोय त्याच्यावरती जीवनात ज्या व्यक्तीला तुम्ही सोडताय त्या व्यक्तीच्याबद्दल तुम्ही पहिला एक अनुभव घ्या डोळे मिटून शांत बसा आणि एकदा विचार करा की कि आयुष्यातली किती सुखाच्या गोष्टी ह्या व्यक्तीनं किंवा ह्या माझ्या मित्रानं ह्या माझ्या मैत्रीणनं किंवा या प्रियकरानं मला दिलेत ह्याच्याबद्दल विचार करा ही सुख मला आयुष्यात कधी कुणाकडून मिळाली होती का हाही विचार करा पुढचा माणूस मला ह्याच्याविषयी चांगला मिळेल ह्या भ्रमात राहू नका यालाच मराठीत एक दे म्हण आहे हातच सोडायचं आणि पळत्याच्या मागं पळायचं तसं पळत्याच्या मागं पळू नका दुसरी गोष्ट तुम्ही एखाद्या माणसाची कन्व्हर्सेशन नाही केलं ठीक आहे तुम्ही ब्रेकअप केला ऑन ब्रेक एक केला एकमेकाच्या बरोबर का कन्व्हर्सेशन नाही केलं कन्व्हर्सेशन करून सुद्धा तुम्ही ब्रेकअप करू शकता कन्व्हर्सेशन न करता जगावेळी तुम्ही ब्रेकअप करा करायला जाल ती ज्यावेळी पळपुटी भूमिका तुम्ही घ्याल त्यावेळी एका माणसाचं हृदय तुम्ही आयुष्यभरा करता दुखवणार आहात आणि एक लक्षात ठेवा जेवढे जगातले धर्मग्रंथ मी वाचले त्यात एक लिहिलेला आहे कर्माचा सिद्धांत जैसी करणी वैसी भरणी जो बोएगा वही पायेगा लक्षात ठेवा तुम्ही त्याला आज एकटं सोडताय भविष्यात अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही एकटे पडाल त्यामुळे कुठल्याही मैत्रमैत्रीचं हृदय दुखवू नका त्यांच्याशी बोला कन्वर्शन करा आणि त्यानंतर तुम्ही मोवांचा निर्णय घ्या पण तो निर्णय घेताना तडकापडकी घेऊ नका रागाच्या भरात घेऊ नका एकमेकाला समजावून सांगून निर्णय घ्या असं मला वाटतंय मी एका उच्च शिक्षित व्यक्तीशी चर्चा केली उच्च शिक्षित उच्च अधिकार बसलेली एक व्यक्ती होती तिला मी विचारलं की नेमका प्रॉब्लेम काय आहे तर म्हणजे कुठं मायात काय प्रॉब्लेम आहे मायात काहीच प्रॉब्लेम नाही कारण लोकांना कायम स्वतःच्या डोळ्यातलं कधीच कुसळ दिसतं दुसऱ्या डोळ्यातलं मुसळ मात्र नक्की दिसतं तोच प्रकार तिथेही होता मी त्याला एक त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला तुझं कोणाशी पटते तू तुझ्या आईवडिलांशी पटते नाही पटत तुझं तुझ्या भावाशी पटते नाही पटत तुझं तुझ्या नंदेशी पटते नाही पटत तुझ्या भावदेशी पटते नाही पटत तुझं नवऱ्याशी पटते नाही पटत मुलाशी पटते नाही पटत तुझ्या सुनेशी पटते नाही पटत म्हणजेच तुझं आता आत्मपरीक्षण करायची तुझी वेळ आलेली आहे की तुझं कुणाशीच पटत नाही तेव्हा तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर की माझं काय चुकतंय नेमकं माझं काय चुकतंय सगळ्यांशीच माझे वाद का होतात वाद वारंवार होत असतील तर प्रत्येकानं आपल्या जीवनात आपण विचार केला पाहिजे की माझेच वाद सगळ्यांशी का होतात तुमच्यासारखी तरुण मुलं मला नक्कीच विचारतील थी। की ठीक आहे एवढे प्रयत्न करून आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला माझ्या पार्टनरशी माझ्या सहकाऱ्याशी माझ्या मित्राशी किंवा माझ्या प्रियकराशी माझ्या प्रेयसीशी मी बोलायचा प्रयत्न केला एवढा प्रयत्न करून जर का ते रिस्पॉन्स देत असेल त्यावेळी काय करायचं एक तुम्ही प्रयत्न करा एक लक्षात ठेवा तुमचं प्रेम जर का खरं असेल तर प्रेम हे दगडालाही पाजर फोडू शकतं तुमची त्याच्याबद्दलची नीतिमत्ता तुमचा प्रामाणिकपणा असेल तर देव परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे श्रीकृष्ण तुमच्या पाठीशी राहतील शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळेल आणि त्यातून जर का ती व्यक्ती तुमच्या पादर फोडण्याच्या पलीकडे असेल तर मी काय सांगू मग ती दगडाच्याही पुढं असेल मग मात्र तुम्ही स्वतः मुवन करा जी व्यक्ती दगडाच्या पुढं आहे ती अशी बोलण्यात काही जास्त पॉइंटच नाही आहे कारण कसं आहे दगडाला पादर फुटू शकतो आणि तिच्या हृदयाला जर का पादर फुटत नसेल तर आपण काहीच बोलू शकत नाही हाही विषय समजून घ्या अशा पाजरना फुटणाऱ्या व्यक्तीबद्दल कधीही वाईट चिंतू नका ही गोष्ट लक्षात ठेवा वाईट चिन्ह निसर्गात कसं आहे बुमरँग असतं बुमर्यां निसर्गात जे पेरणार ते उगवणार आपूच्या झाडाला आपूच लागतो पेरूच्या झाडाला पेरूच ला, पेरू लागतो आंब्याच्या झाडाला पेरू किंवा चिकू लागत नाहीत हे लक्षात घ्या कुणाबद्दलही वाईट चिंतू नका एक व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तर जाऊ दे सोडून कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगली व्यक्ती तुमच्या जीवनात देव आणायचा आहे म्हणून ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाते असं म्हणा परमेश्वराला श्रद्धा ठेवा आणि मग तुम्ही मू ऑन करा एक लक्षात ठेवा साडेतीन हजार वर्षाचे पृथ्वीचा इतिहास आज आपल्याला दिसतोय ह्याच्या आधीचा किती वर्षाचा होता माहीत हुत नाही जर का पृथ्वीचा आयुष्यमान जर का दहा हजार ते वीस हजार वर्षाचं कन्सिडर केलं तर तुमचं जीवन आहे फक्त साठ ते सत्तर वर्षाचं त्यापैकी निम्मा वेळ तुमचा झोपण्यात घालवलेला आहे निसर्गानं तुम्हाला झोप दिले तीस वर्ष तुमची त्या झोपण्यात राहिली तीस वर्ष या तीस वर्षात सुद्धा तुम्हाला प्रेम करायला जगाला प्रेम अर्पायला फक्त तुमच्याकडे मिळणार आहे चार ते पाच वर्ष ही चार पाच वर्षही तुम्ही तुमच्या जीवनातही वाया घालवत असाल तर त्याच्यासारखं वाईट काय नाही लाईफ इज अ सो शॉर्ट लाईफ इतकं सोटं आहे की तुम्ही विचार करा की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळं आपल्या माणसांना प्लीज समजून घ्या आपल्या माणसांना प्रेम करा आपल्या माणसांची बोला आपल्या माणसांच्याबद्दल जे काहीतरी समज असतील ते पुढ्यात बसून दूर करायचा प्रयत्न करा, करा। जीवनात प्रेम हे सर्वस्व आहे पैसे येतात जातात सगळं येतं जातं पण प्रेम कधी परत तुम्हाला आयुष्यात परत मिळत नाही या प्रेमाचा तुम्ही प्रामाणिकपणानं विचार करा राजेश खन्नाच्या पिक्चरमधली मला दोन वाक्य कायम आवडलीत एक म्हणजे जिंदगी लंबी आणि दुसरं वाक्य म्हणजे हे त्यामुळं आपलं प्रत्येकाचं रिलेशन जागरूक ठेवा प्रत्येकचं रिलेशन प्रत्येकाचं प्रेम प्रामाणिक माणसं सांभाळून ठेवा ही माणसं तुम्हाला जीवनात परत कधीही भेटत नाहीत जाता शेवटी एक सांगतो श्रीकृष्णांनी एकदा मी श्रीकृष्णाला विचारलं की या जगातला सगळ्यात पराक्रमी माणूस कोण तर श्रीकृष्णांनी सांगितलं जो माफी मागायला कधीच मागं पडत नाही आणि माफ करायला ज्याचं हृदय कायम उघडं असतं त्याला जगातला सगळ्यात पराक्रमी पुरुष मी मानतो राधे 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 राधे